आत्तापर्यंत अनेक खलनायकी भूमिका तुम्ही केल्यात, त्यामुळे बऱ्याच अंशी तुमच्या वाट्याला तिरस्कार सुद्धा प्रेक्षकांचा आला असेल, अगदी प्रत्यक्ष भेटीमध्ये सुद्धा. भरपूर भरपूर. पण असं कधी झालंय का की एखाद्या प्रेक्षकाने म्हणा किंवा तुम्ही स्वतः म्हणा, स्वतःलाच प्रचंड कौतुकाची थाप दिलीत की ही खलनायकाची भूमिका आहे, अत्यंत वाईट माणूस आहे, अभिनेता म्हणून नाही पण एक माणूस म्हणून सुद्धा अतिशय उत्तम कार्य कुठेतरी आपण या भूमिकेतनं करून गेलो कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीने का होईना. पण असं खूपदा घडलंय की मला असं वाटलं की येस आपलं काम बरं झालं. म्हणजे जसं उदाहरण म्हणून मी हे उदाहरण नेहमी सांगतो, बऱ्याच इंटरव्ह्यूजमध्ये पण सांगितलंय, एका मित्राच्या घरी गेलो, त्याच्या बहिणीने दार उघडलं, यंग पोरगी होती, तिने दार उघडताच मला बघितलं, ओरडली आणि बेशुद्ध पडली. मग माझ्या सोसायटीने मला सांगितलं की तुम्ही आमच्या सोसायटीत राहू नका. मी म्हटलं का अहो कसं कुठल्या तोंडाने सांगणार तुम्ही आमच्या सोसायटीत राहता, बरं नाही वाटत म्हणाल्या. अरे बापरे. तर असं बरेचदा एका फिल्मच्या प्रीमियरला होतो, चिमणी पाखरं नावाची फिल्म होती मला वाटतं, तर त्या फिल्मच्या प्रीमियरला पिक्चर संपल्या एक म्हातारी चप्पल वाहन घेऊन, म्हणजे चप्पल घेऊन माझ्या मागे धावली आणि नशीब बाकी सगळे होते, लक्षापेक्षा सगळे होते, त्यांनी तिलाही धरलं मलाही धरून पाठवलं, नाही तर तिथे मला तिथे जोड्याने मारलं असतं. तर हे तसे विचित्र इन्सिडेन्सेस आहेत, पण म्हणजे तिला इतका माझ्याबद्दल तिरस्कार वाटला की तिला जोड्याने मारावं असं वाटलं आणि मला असं वाटलं की ही आपली पावती आहे.